नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या हत्येचे गुढ उकलले, घरकाम करणाऱ्या मुलानेच केली हत्या. वर्ध्याच्या किनीत अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल. शरद पवार संधी साधू, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. शिरूरच्या वडनेर येथे हुंडाबळी, छळाला कंटाळून महिलेने केली आत्महत्या. आणि शिकारी फासात बिबट्या अडकला, वन विभागाच्या प्रयत्नाने बिबट्या सुखरू. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. नालासोपाऱ्यातील भाजपा महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण यांच्या हत्येचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. घरकाम करणाऱ्या 20 वर्षीय मुलानेच रुपालीची निर्घुणपणे हत्या केल्याचं समोर आलंय. नालासोपाऱ्यातील भाजपा महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण यांची हत्या झाली होती आणि या हत्येचा आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. हत्या झाल्यानंतर अवघ्या 24 तासात नितीन चाफे याला त्याच्या मूळ गावी लातूर जिल्ह्यातून नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी रुपाली चव्हाण यांची नालासोपारा पश्चिम येथील निले मोरे येथील सायलीला या इमारतीत त्यांच्या राहत्या घरी हत्या करून आरोपी फरार झाला होता. रुपाली 5 वर्षापासून आपल्या पतीपासून विभक्त राहत होत्या. यंदाच्या वर्षी जुलै महिन्यापासून नितीन हा रुपाली यांच्या घरी घरकाम करण्यासाठी कामाला लागला होता. घरातील किरकोळ कारणावरून आरोपीला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आणि घरातील पैसाही हडप करण्याच्या कारणावरून रुपालीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. सध्या आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्धा जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या किनी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पीडित मुलीची मामी ही आपल्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. ती परत येत असताना तिने पीडित मुलीला फूस लावून तिच्या 10 वर्षीय भावासह किनी आबाद येथे येण्यास निघाली. ते आष्टी बस स्टँडवर रात्रीच्या दरम्यान उतरले. त्यानंतर या मामीने आरोपीला मोटारसायकलने आष्टीला बोलावून घेतले. मामी, आरोपी आणि पीडित मुलगी मोटारसायकलवर किनी आबादला जाण्यासाठी निघाले. आरोपी ज्या ठिकाणी शेतात कामाला आहे त्या शेताकडे त्याने गाडी वळवली. त्यानंतर आरोपी दिवाकर राऊत याने पीडित मुलीवर रात्रभर अत्याचार करून बलात्कार केला. सदर घटना 12 ऑक्टोबरला उघडकीस आली. त्या पीडित मुलीने तिथून कसाबसा जीव वाचवून किनी आबाद येथे पोहोचली. सदर प्रकार पीडित मुलीने तिच्या काकूला सांगितला. पीडित मुलगी, काकू आणि सर्व नातेवाईक आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन सदर घटनेची तक्रार दिली. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. शरद पवार यांच्या सारखी संधी साधू माणसं नाही, त्यांना बरोबर कळते कधी काय करावे असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते खटाव येथे एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार यांच्यासारखा संधी साधू माणूसच नाही, त्यांना बरोबर कळते कधी काय करायचे. 15 डिसेंबर नंतर आम्ही तुमच्या बरोबर नाही असे सांगणाऱ्या पक्षांची रांगच लागेल. शरद पवारही म्हणतील आम्ही पण तुमच्या बरोबर आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. देशपातळीवर भाजपा विरोधात काँग्रेस पक्षाकडून विविध पक्षांना एकत्र करून आघाडीची जी जुळवाजुळव सुरू आहे त्यावर त्यांनी वरील शब्दात टीका केली आहे. वर्धन ॲग्रो कारखाना स्थळावर आयोजित कार्यक्रमात बोलताना महसूल मंत्र्यांनी ही टीका केली. मोदी आता विजयी होऊ शकत नाही, सगळे एकत्र येऊया, सगळं एकत्र येऊन कव्या कोणाला, यात काही एकमत होत नाही. मायावतीने घोषितच करून लागलं, काय मायावती घोषित करून लागलं की आम्ही तुमच्यावर नाही. तेलंगणाच्या चंद्रशेखरने घोषित करून लागलं आम्ही तुमच्यावर नाही. आता ती 15 डिसेंबर नंतर आम्ही तुमच्यावर नाहीची रांग लागेल. शरद पवार सुद्धा जर म्हणाले की आम्ही तुमच्यावर नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटतं, कारण नाही, कारण शरद पवारांचा संधी साधून माणूस असतो. त्याला बरोबर कळत की आता इथे राहण्यात आता नाही.
शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वडनेर गावात हुंड्यासाठी विवाहितेला सासरच्यांकडून वारंवार मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे पती सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून सुरेखा पवार या नवविवाहितेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. शिरूर मध्ये सुरेखाचे 7 वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला 1.5 वर्षाचा एक मुलगा आहे. मात्र लग्न झाल्यापासून हुंड्यासाठी सासरच्यांकडून सुरेखा हिला मारहाण होत असल्याचा आरोप सुरेखाचे नातेवाईक करीत आहेत. या प्रकरणी आरोपी पती सासू सासरे आणि दीर अशा 4 जणांवर शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरीचं नाव सुरेखा, तिला जात वनवास लय करते. सासू दीर नवरा सासरा तिला लय बोलत होते, फार पैसे आणत तुला मारीन असं तसं खूप सासरं अस केला तिला. ती सारखी आली का दरबारीला आली का आई मला असं बोलत लय सांगितलं. त्याला मी तिला पाठवायची शेर शेवट तिला ते असं केलं. मुलगा सोड 1.5 वर्षाच्या नावाची पूर्वी वरती बोला वडनेरला दिलेली आडनाव पवार. माझ्या मुलीला खूप त्रास होत होता, त्यासाठी त्यांनी 20 पेले का 5 दे ते त्यांना त्यांची त्यांना माहिती नाही. हा मसला असला नाही, 5 पैसे दिले असतील, 4-5 वेळा दिले असतील, 10,000, 15,000, 5,000 असे दिलेले आहेत मुलीसाठी का तिचं नाणं चांगलं राहावं म्हणून मुलीसाठी दिले. कळालं म्हणलं मुलीचं ते रातची त्यांना 1 वाजता 1.5 वाजता फोन लावला होता मला का तुझ्या मुलीने औषध पिली. आता ती कधी पिली ती त्यांची त्यांना माहिती का त्यांना पाहिजे ते नाही सांगता. हुंड्यासाठी सरकारने कडक कायदा करूनही उत्तर पुणे जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ होतच आहे. या घटना केव्हा थांबणार आणि यांच्यावरती आळा बसवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाणार हे पाहणे गरजेचं आहे. नमस्कार. 9 तारखेला जी एक घटना घडली होती त्या घटनेमध्ये सुरेखा आनंद पवार राहणार वडनेर वय 22 हिचं लग्न 7 वर्षापूर्वी झालेलं आहे. आणि तिने काहीतरी विषारी पदार्थ औषध सेवन केलं होतं म्हणून उपचारासाठी नारायणगाव येथे उपचार केले होते. उपचार घेत असताना दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. आम्ही मैताचे आई वडील नातेवाईक यांची भेट घेतली. घटनास्थळी स्वतः आम्ही स्वतः तपासी अंमलदार PSI घोंगडे साहेबसह स्पॉट व्हिजिट केलेले आहे. आणि मैताचे नातेवाईक हे पोलीस स्टेशनला आले व त्याची त्या बाबतीत तक्रार असल्याने आनंद बाजीराव पवार वगैरे 4 लोकांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार दिलेली आहे. त्याप्रमाणे रितसर तक्रार नोंदवून घेतलेली आहे. पूर्वी जो अकस्मात मृत्यू 112/2018 CRP 674 दाखल होता त्या अकस्मात मृत्यूच्या चौकशीमध्ये फिर्यादी जे आहेत शिवाजी भगवान साळुंके मुलीचे वडील यांनी जी तक्रार दिली ते तेजेवाडी तालुका जुन्नरचे रहिवासी आहेत. आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर 733/2018 भारतीय दंडविधान कलम 307, 304, 498, 323, 504, 505, 506, 534 गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोंगडे साहेब हे करत आहेत. सदर घटना ठिकाणी माननीय DYSP साहेब यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलेले आहे. DYSP मोरे साहेब यांनी दौंड यांनी मार्गदर्शन केलेले आहे. आणि सखोल तपास करून आरोपीविरुद्ध योग्य ती नियमाने कार्यवाही केली जाईल. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे शिरूर.
खालवसपेठ येथील गावाशेजारी शिकारी ताराच्या फाशात बिबट्या अडकला आहे. याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फाशातून बिबट्याची मुक्तता केली आणि या बिबट्याला उपचारासाठी पाठवलं आहे. चंद्रपूर मूल तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील खालवसपेठ येथील गावाशेजारील शिकारी तारेच्या फासात बिबट्या अडकलाय. वन्यजीव शिकारीसाठी ताराचा फास लावला होता. गावाजवळ बिबट बघण्यासाठी गेलेल्या सुरेख शेडमाके ग्रामस्थ किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वन विभागाच्या पथकाने बिबट मुक्तीसाठी प्रयत्नांची शर्थ या परिसरात सुरू केली आहे. माहिती मिळताच वन विभागाच्या मोठ्या संख्येने ताफा घटनास्थळी पोहोचून बिबट्याला ताराच्या फासातून काढून चंद्रपुरातील ट्रीटमेंट सेंटर येथे आणण्यात आलं आहे. राकेश दुर्गे, शालिनी प्लस, चंद्रपूर. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच गाजत असताना नारायण राणे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणासाठी नोव्हेंबर पर्यंत थांबावं लागेल असं राणे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते. मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली जात आहे त्या प्रश्नावर नारायण राणे यांनी भूमिका मांडली. भाजपच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अवतार म्हटले आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की यावर मी काही बोलणार नसून कोणी काही म्हणेल यावर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. नऱ्हे आंबेगाव येथील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त नारायण राणे यांना सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर शिवाजीराव कदम, उद्योजक संजय घोडावत यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या मुंबईच्या कफ परेड भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या भागात भारतातील सर्वोच्च श्रीमंत अंबानी, टाटा यांच्यासारखे उद्योगपती राहतात. मात्र ही पाणी टंचाई कृत्रिम असल्याचा आरोप येथील स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात अशा मुंबईच्या कफ परेड भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. रतन टाटा, अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाजसह अनेक उद्योगपतींच्या घरात गेले 3 दिवसापासून पालिकेचं पाणी आलंच नाही. मुंबईतल्या उच्चभ्रू श्रीमंत वस्तीत म्हणजेच कप परेड, कुलाबा, फोर्ड या ठिकाणी गेले 3 दिवस पाणी नाही आहे. मागील 2 महिन्यात 30-40% पाणीपुरवठा होत आहे. कुलाबा कप परेडमध्ये टँकरनं पाणी भरण्याची वेळ आली आहे. याबाबत मोठ्या उद्योगपतींसह मोठ्या प्रशासकीय अधिकारी, बँकेचे अधिकारी यांच्यासह रहिवासी इमारती इथेच आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या पाईपलाईननं पाणीपुरवठा होतो. दरम्यान टँकर माफिया आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी केलाय. शालिनी प्लस, मुंबई. महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळख असणारी लावणी मराठी मनांना किती वेड लावू शकते आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरायला कशी भाग पाडते याचे उदाहरण पैठण येथील सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले. पाहूयात ह्या कार्यक्रमाची एक झलक. पैठणमध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव कार्यक्रमात गर्दी पाहायला मिळाली. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात गवळण सादर करून नृत्यांगनांनी श्रीकृष्णाची आठवण करून दिली. हळूहळू वातावरणातील गारवा वाढत गेला आणि लावणी अधिकाधिक रंजक बनत गेली. लोकप्रिय लावणीला टाळ्या वाजवून उपस्थितांनी दाद दिली. पैठणकरांचा प्रचंड प्रतिसाद नृत्यांगनांनाही नवा उत्साह देणारा ठरला. आज रांगोळी स्पर्धा आणि रासदांडे या भूमिपूजन, तर सोमवार मंगळवार रोजी संगीताच्या तालावर रासदांडिया, तर बुधवारी सिनेअभिनेत्रीसह रासदांडियांचे बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद तांबे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पैठण. बातमी बदलत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढे वृत्त. सतत वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसकडून देवळी येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतत वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढ विरोधात युवक काँग्रेसकडून देवळी येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान देवळी येथील पेट्रोल पंपावर लावलेल्या मोदींच्या फोटोला युवक काँग्रेस वर्धा जिल्हा अध्यक्ष विपिन राऊत यांनी काळफासत निषेध नोंदवला. देवळी येथील आंबेडकर चौकातून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी वर्धा मार्गावरील पेट्रोल पंपावर पोहोचत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार मार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठवत दरवाढ कमी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. भाजप आमदार राम कदम यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. महागड्या आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरायचं असेल, तिरुपतीला दर्शनासाठी जायचं असेल किंवा मग हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांसह फोटो काढायचे असल्यास मतदार यादीत नाव नोंदवा, असे अजब वक्तव्य करतानाचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे. भाजप आमदार राम कदम यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी 18 वर्षांवरील युवकांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्याचे आवाहन केले आहे. महागड्या आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरायचं असेल, तिरुपतीला दर्शनासाठी जायचं असेल किंवा मग हिंदी चित्रपटसृष्टीच्या कलाकारांसह फोटो काढायचे असल्यास मतदार यादीत नाव नोंदवा, असं आवाहन कदम यांनी ट्विटरच्या. याशिवाय मतदार यादीत नाव नोंदवल्यास सिनेमाचं चित्रीकरण पाहणं आणि कार चालवणं शिकवण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी या व्हिडिओद्वारे दिली आहे. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हे करत असल्याचे कदम यांनी या व्हिडिओत सांगितलंय. दरम्यान राम कदम यांच्या या व्हिडिओवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलाय. राम कदम हे मतदार होण्यासाठी तरुणांना आमिष दाखवत असल्याचे त्यांनी म्हटलंय. एक आनंद म्हणून त्या सगळ्या माझ्या लहान मित्रांना, त्यावेळेस लहान होते आता मोठे झाले, आता 18 वर्ष पूर्ण झालंय, या माझ्या सगळ्या मित्रांना पुन्हा एकदा बेंटली मधून फिरण्याची इच्छा असेल, हमर मधून फिरण्याची इच्छा असेल, किंवा शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग, वरुण धवन दहेंडीला येतात, ते दहेंडीला आल्याच्यानंतर अनेक जण म्हणतात की गदम साहेब आम्हाला त्यांना भेटायचंय, फोटो काढायचा आहे, तर यांना भेटण्याची फोटो काढण्याची इच्छा असेल. किंवा मी फिल्म इंडस्ट्रीतली सगळ्यात मोठी युनियनचा मी अध्यक्ष आहे, आधी मिथुन चक्रवर्ती होते आता मी आहे, त्यांना फिल्मचं शूटिंग पाहिजे, तर अशा सगळ्या माझ्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या मित्रांना मी शूटिंग दाखवणार आहे, मोठमोठ्या नटांची भेट घडवून देणार आहे, त्यांना तिरुपतीच्या यात्रेला देखील नेणार आहे. कारण 2-3 वर्षाच्या नंतर तुम्हाला नोकरी करावी लागेल किंवा कुठला धंदा करत असाल तर आपण तिरुपतीला जातो, 12-15 हजार खर्च येतो. मी मात्र तुम्हा सगळ्यांना, कारण तुम्ही माझे लहान मित्र आहात, प्रधान क्रम देऊन तुम्हा सगळ्यांना मी तिरुपतीच्या यात्रेला सुद्धा घेऊन जाणार आहे. सगळ्यात महत्वाचा विषय की तुम्हाला मोटरसायकल शिकायची असेल किंवा कार ड्रायव्हिंग शिकायची असेल तर ती देखील मी तुम्हा सगळ्यांना मोफत शिकवणार आहे. या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे तुम्हाला प्रोत्साहन देणं, प्रेरणा देणं हा माझा हेतू आहे. या शिवरायांच्या भूमीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र संविधान दिलंय. या लोकशाहीला बळकट करण्यासाठी ज्यांचं वय 18 पूर्ण झालंय त्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवलंच पाहिजे. आणि ब्युरो रिपोर्ट, मुंबई. लोणीच्या MIT संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सभागृहात उभारला नसल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता आणि मोर्चा काढण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र मोर्चा सुरू होण्याच्या आधीच पुतळा बसवण्याचे MIT मान्य केले. परिसरातील 38 गावांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. पूर्व हवेलीतील लोणी MIT हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विसर कसा पडला यासाठी पूर्व हवेलीत 38 गावातील मराठा आणि इतर सर्व धर्मातील ग्रामस्थ उपस्थित असताना यावेळी पोलीस बंदोबस्तात मंगेश कराड हे मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले. संत महात्म्यांच्या जगाला हेवा वाटेल असे घुमूट बनवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चर्चेला नव्हता आणि आला नाही, मात्र कृती समितीने ही गोष्ट निदर्शनास आणल्यानंतर MIT इतर पुतळ्यांपेक्षा जास्त उंचीचा आणि जगविख्यात घुमटाच्या प्रवेशद्वारासमोरच हा पुतळा बसवण्यात येईल असे लेखी आश्वासन न देता येणाऱ्या 3 महिन्यात काम पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासन मंगेश कराड यांनी दिले आहे. मागणीसाठी सकाळी 10 वाजल्यापासून मोर्चाला कदमवाक वस्ती येथून सुरुवात झाली. हवेलीतील 38 गावांमधून हजारो मराठा समाज आणि सर्व जाती धर्माच्या युवकांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला. आहेत आणि नाही बसवला
कृती समितीच्या वतीनं असा इशारा देतो की नाही बसवला तर आज 5,000 लोक आले, उद्या 50,000 लोक आले शिवाय राहणार नाही. शालिनी प्लस साठी सुनील थोरात, पुणे. गोसेखुर्द प्रकल्पानंतर विदर्भातील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प समजला जाणारा चिचडोह प्रकल्प पूर्ण झाला आहे. यासाठी वैनगंगा नदीचा प्रवाह अडवण्यात आला असून यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 71 गावे सिंचनाखाली येणार आहे. पाहुयात ही सकारात्मक बातमी. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा हा अजूनही सिंचन सुविधेपासून वंचित आहे. याकरता वैनगंगा नदीवरील चिचडोह हा अत्यंत महत्वाचा बॅरेज सिंचन प्रकल्प अस्तित्वात आला. गोसेखुर्द प्रकल्प नंतर विदर्भातील हा दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच मागील 4 वर्षात पूर्ण झालेला हा पहिलाच प्रकल्प आहे. यातून गडचिरोली जिल्ह्यात 43 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 28 गावांना सिंचन सुविधेचा लाभ मिळणार आहे. चिचडोह प्रकल्पाची लांबी 691 मीटर असून याला एकूण 38 पोलादी दरवाजे आहेत. बॅरेजच्या कामास नोव्हेंबर 2011 सुरुवात झाली तर जून 2018 हा प्रकल्प पूर्ण झाला. शुक्रवारपासून याकरता वैनगंगा नदीचा प्रवाह अडवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. साठवणूक झालेल्या पाण्यामुळे त्याची पातळी वाढणार असून लघु पाटबंधारे विभागाने आजूबाजूची गावे, शेती तसेच वाळू घाटावर उपसा करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला 2 ते 3 दिवस लागणार असून यानंतर सगळे दरवाजे बंद करण्यात येणार आहे. या बॅरेजमध्ये जमा झालेले हे पाणी मोठ्या पंपाच्या माध्यमातून उंच ठिकाणी नेले जाणार आहे. नंतर हे पाणी मोठ्या पाईप आणि कालव्याच्या माध्यमातून पोहोचवले जाईल. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 71 गावांना बारमाही सिंचनाची सुविधा मिळणार आहे, लाभ होणार आहे. या प्रकल्पाची जी साठवण क्षमता आहे ती 62.53 MMQ आहे आणि या साठवण क्षमतेतून 11,510 हेक्टर क्षेत्रास सिंचन होणार आहे. या प्रकल्पाची जी लांबी आहे ती 691 मीटर असून एकूण या प्रकल्पाला एकूण 38 दरवाजे आहेत आणि या प्रकल्पाचं काम हे नोव्हेंबर 2011 सुरू झालं होतं आणि जून 2018 या प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आणि किरकोळ इतर संलग्न कामे आहेत ते प्रगतीपथावर आहेत आणि ते लवकरच पूर्ण करण्यात येतील आणि 15 ऑक्टोबरनंतर या प्रकल्पाचे सगळे गेट बंद करून सिंचन साठा आहे हा निर्माण करण्यात येणार आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील भोंदू बाबाचे पितळ उघडे पडले आहे. या भोंदू बाबाने एका महिलेला 3,16,000 रुपयांचा चुना लावला आहे. याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना आहे नाशिक मधील नांदगाव तालुक्यातील. तुमच्या मुलीच्या पायाखालची माती घेऊन तिचे पूजन करून तिला बाहेरचं केलेलं आहे. आमच्याकडील गुणकारी भस्म घ्या, त्यामुळे तिचे बाहेरचे निघून ती ताबडतोब चांगली होईल. या महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर विश्वास ठेवून आपल्या मुलीच्या मानसिक आजारावर लाखो रुपये खर्च करूनही उपयोग न झालेल्या हतबल बापाने या गुणकारी भस्माने तरी फरक पडेल अशी आशा बाळगून त्या भोंदू महाराजांवर विश्वास ठेवला खरा, पण भस्माच्या नावाखाली तब्बल 3,16,000 रुपयांची फसवणूक झाली. गुणकारी भस्म विकण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या स्वप्नील महाराज उर्फ रवींद्र नाना साळवे, रामचंद्र महाराज उर्फ संजय आनंद सुपेकर राहणार कोळपेवाडी, अंकित मोरे उर्फ रंगनाथ वाघारकर, दिलीप ताऊबा पोटे राहणार कोपरगाव या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. नांदगाव में जो घटना हुई है वो हम चीटिंग के सेक्शन पे ये लोगों को अटक किया है. ये लोगों ने अगर कोई बच्चा बीमार है तो उनको सुपरस्टिशन के नाम पे अगर पैसा देंगे तो कुछ पूजा वैसा करेंगे, फिर उसके ऊपर उनका बीमार चले जाएगा है, ऐसा बोल के इन्होंने लोगों के चीटिंग किया. कितने लोग? 4 लोग हैं आरोपी. हमने उसमें 2 लोगों को अटक किया है और उनसे हमको 3 लाख रुपीस का माल मिला है और अभी उन्होंने लॉकअप ले. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. बिग बॉसचा हा वीकेंड अगदी धमाकेदार होणार आहे, कारण या सीझन मध्ये सलमान खान पहिल्यांदाच सहभागी स्पर्धकांवर रागवताना दिसणार आहे. पाहुयात हे वृत्त.
यही बोला था कि बिग बॉस का हा वीकेंड अगदी धमाकेदार होणार आहे। या सीजन मध्ये सलमान खान आतापर्यंत सहभागी स्पर्धकांसोबत खूप मस्करी करताना दिसत आहे। या सीजन मध्ये पहिल्यांदा सलमान खानचा राग पाहायला मिळत आहे। एवढंच काय, सलमान खानने बिग बॉस सोडण्याची धमकी देखील दिली आहे। सलमान खान या आठवड्यातील कॅप्टनशिप टास्क दरम्यान सभा आणि सृष्टीमध्ये झालेल्या वादात दोघांची क्लास घेणार आहे। शोच्या प्रमोनुसार सलमान म्हणतो की घरात हिंसा आणि मारामारीला मनाई आहे। घरात कोणी लात मारणार आहे तर कोणी पंच मारत आहे। यानंतर तुम्ही घरातील हिस्सा असाल पण अशा घराचा हिस्सा मी बनणार नाही, हे एकदम बकवास आहे। सभा आणि सृष्टीला मी घरातून काढून टाकू। जर बिग बॉसला वाटत आहे की मी तुमच्या विरुद्ध जात आहे तर तुम्ही देखील घराबाहेर काढू शकता। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। बांधकाम व्यावसायिक दादा गणपत साळुंके यांच्या हत्येने बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे। दादा साळुंके हे बारामती मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते। उजनी धरणाच्या पुलाखाली दादा साळुंके यांची अज्ञातांनी हत्या केलेली दिसून आली। मयताच्या अंगावरील कपड्यांवर बारामतीच्या सिक्वेरा टेलर्सचा उल्लेख होता। त्यावरून टेंभुर्णी पोलिसांनी बारामती इंदापूर या भागात मयताचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला। हा मृतदेह दादा साळुंके यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे। दादा यांनी गुरुवारी रात्री 10 सुमारास पत्नीला फोन करत काही लोक मला मारत असल्याचे सांगितले होते। संभाषण सुरू असतानाच फोन कट झाला, त्यानंतर तो स्विच्ड ऑफ आला होता। खरेदी विक्रीच्या आर्थिक देवाणघेवाणीतून किंवा उसनेवारी पैशातून हा प्रकार घडला असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे। साळुंके हे राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे माजी अध्यक्ष होते। बारामती MIDC लगतच्या वंजारवाडी येथील ते रहिवाशी आहेत। त्यांच्या आईने वंजारवाडीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळली आहे। साळुंके यांचा MIDC गौरव वॉटर सप्लायर्स नावाचा व्यवसाय आहे। दरम्यान दादा साळुंके यांचा मोबाईल आणि स्विफ्ट गाडी गायब आहे। दादा साळुंकेंच्या हत्या प्रकरणी अज्ञाताविरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासही सुरू केला आहे। टेलर मार्क मिळाला आणि त्या टेलर मार्कवरून आम्ही याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि 2-3 बारामती परिसरात पाठवून दिल्या पोलिसच्या। आमच्या तिथे टीम गेल्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेऊन तिथल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही हे सगळे त्या मैत्राचे फोटो पाठवले आणि आम्हाला काही वेळातच तिथं रिस्पॉन्स मिळाला की त्या ठिकाणी वंजारवाडी गावचा म्हणजे दादासो गणपत साळुंके यांच्या वर्णनाशी हे जे बॉडीचे फोटो हे मॅच होत होते आणि त्यांचे नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आणि नातेवाईकांना ते दाखवलं, त्यांनी त्याला दुजोरा दिल्यानंतर आम्ही त्यांना इथे घेऊन आलो आणि आम्ही त्यांना बॉडी दाखवली तर त्यांनी ती ओळखलेली आहे आणि ती दादासो गणपत साळुंके यांचीच वंजारवाडी जे राहणार आहे यांचीच असल्याचे आता निष्पन्न झालेले आहे। त्याबद्दल आम्ही पोलीस पाटलाची फिर्याद घेऊन कुणाचा गुन्हा अज्ञात इसमावरती दाखल केलेला आहे आणि आता पुढील तपास कोणी खून केला त्यांचा याचा तपास सुरू आहे। शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती। बुद्धिबळातील 2 सुवर्ण पदके आणि बॅडमिंटन मधील सुवर्ण पदके यांच्या जोरावर भारताने दिव्यांगांच्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत बाजी मारली आहे आणि आपली घोडदौड कायम राखली। पाहुयात ही बातमी। पॅरॉलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी दीपा मलिक हिने आपले दुसरे ब्रॉन्झ पदक पटकावून वाहवा मिळवली आहे। बुद्धिबळात महिलांमध्ये के जेनिथा अँटोने जलद प्रकारात इंडोनेशियाच्या रोस लिंडाला 1-0 असे नमवले तर किशन गांगुलीने पुरुषांच्या जलद बुद्धिबळात सुवर्ण जिंकले। जेनिथा ही रॅपिड P1 या प्रकारात खेळत होती। हा प्रकार दिव्यांग खेळाडूंसाठी आहे तर किशन हा ज्या प्रकारात खेळत होता त्या रॅपिड 6 प्रकारात दृष्टीहीन खेळाडू खेळतात। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या हत्येचे गुढ उकलले, घरकाम करणाऱ्या मुलानेच केली हत्या। वर्ध्याच्या किनीत अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल। शरद पवार संधी साधू, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। शिरूरच्या वडनेर येथे हुंडाबळी, छळाला कंटाळून महिलेने केली आत्महत्या।
आणि शिकारी फासात बिबट्या अडकला. वन विभागाच्या प्रयत्नाने बिबट्या सुखरूप. आणि आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा चालीने प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.